मी संभाजी कडू सातळ सोनगाव राहुरी तालुका गण्णा मास्टर विषयी खूप ऐकलं होतं साधारण कोरोनाच्या काळामध्ये काही काम नव्हतं बाहेर जात येत नव्हतं मग मोबाईलमध्ये फेसबुकवरच जास्त वेळ जायचा त्याच्यामध्ये गण्णा मास्टर किटचा असा वापर करा तसा वापर करा गण्णा मास्टर किट वापरल्यामुळं एकरी शंभर टन सव्वाशे टन दीडशे दीडशे टनापर्यंत शेतकरी आवरेज काढायचा म्हणजे आम्हाला अचंबा वाटायचा का एवढं ॲवरेज निघू शकतं का साधारण आमच्या इकडं चाळीस पंचेचाळीस पन्नास या दरम्यान शेतकरी ॲवरेज काढतात चांगलं व्यवस्थापन करूनसुद्धा परंतु मग नेमकं मास्टर किट काय आहे का ज्यामुळं एवढं ॲवरेज पडतं शंभर सवाशे म्हणून आम्ही आज पाच मार्च रोजी अष्ट इथे प्रशिक्षणासाठी आलो एक दिवसाच्या प्रशिक्षणासाठी तर आम्हाला इथं आल्यानंतर आल्यानंतर कळलं का अगदी बरोबर आहे मास्टरच्या माध्यमातून आपण शंभर शंभर टन ॲव्हरेज पाडू शकतो त्याचं कारण असं की अंकुश सरांनी जे मार्गदर्शन केलं साधारण जमीन त्याच्यानंतर बियाणं जमिनीचं व्यवस्थापन पाणी कसं द्यायचं किडीचं नियंत्रण कसं करायचं जे ठाकोम किती दिवसांनी बाहेर काढायचा पहिली बांधणी बाळ भरणी वगैरे 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 म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे आम्हाला जे सांगितलं पूर्ण दिवसभरामध्ये का याच्यातून आम्हाला बी असं वाटायला लागलं की आम्हीसुद्धा निश्चित आपल्या आपण जे ऊस क्षेत्र करीतो त्याच्यामध्ये निश्चित काही ना काही टनाचा आवरेज वाढू शकतो आणि आम्ही गन्ना मास्टर टीमला खूप खूप सर्व शेतकऱ्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये म्हणजे हा जो उपक्रम हा जो उपक्रम ते राबवतात अतिशय चांगला आहे कारण सध्या शेती जर पाहिली तर अजिबात परवडत नाही शेती जर परवडायची असेल तर आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त पिकाचं कसं अवरेज पाडता येईल तरच शेती परवडेल आणि माझी सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की गण्णा मास्टरच्या माध्यमातून आपण आपल्या शेतामध्ये चांगलं जर व्यवस्थापन केलं तर शंभर सव्वाशे टन आ, हमकास टनेज पाडू शकतो धन्यवाद जयगंडा मास्टर